नमस्कार, दीप्स किचन मराठी मध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला बटाटा भेंडी कशी करायची ते दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूया। बटाटा भेंडी करण्यासाठी मी इथे 1/2 किलो भेंडी घेतली। भेंडी स्वच्छ धुवून पुसून त्यानंतर कट करून घेतलेली आहे। एक मोठा बटाटा साल काढून कट करून घेतलेला आहे। एक मोठा कांदा कट करून घेतला। एक मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे। 10-12 लसणाच्या पाकळ्या टेचून घेतल्या आहेत। 4 हिरव्या मिरच्या मी कट करून घेतल्या आहेत। 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा हळद घेतली, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा धने पावडर, 1/2 चमचा जिरा पावडर घेतलेली आणि 1/2 चमचा चिली फ्लेक्स घेतले। तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स नसतील 1/2 चमचा लाल तिखट वापरलं तरीही चालेल। थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली, चवीनुसार मीठ लागणार आहे आणि तेल। मी गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये 2 चमचे तेल घालते। तेल गरम झालंय, त्यामध्ये मी हा बटाटा घालते। आपल्याला बटाटा 3 ते 4 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मी मिडियमवर ठेवलेली आहे आणि बटाटा 3 ते 4 मिनिटं तेलावरती चांगला परतून घेणार आहे। साधारण 3 ते 4 मिनिटं मी बटाटा चांगला परतून घेतलेला आहे तेलावरती। आता मी तो काढून घेते। तेलामध्ये मी जिरे घालते, त्यातच आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे, टेचलेला लसूण, हे थोडंसं परतून घ्यायचंय। 1 मिनिटभर परतून घेणार आहे म्हणजे लसणाचा कच्चा वास निघून जाईल। आता ह्यातच मी कांदा घालते, कांदाही आपल्याला 2 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे। मी ह्या आधीसुद्धा भेंडीच्या भाजीचे वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता। अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल। कांदा मी 2 मिनिटं परतून घेतलेला आहे। आता त्यातच आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि पुन्हा 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। आता आपण ह्यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। मी टोमॅटो 2 मिनिटं चांगला परतून घेतलेला आहे। त्यातच आता आपल्याला पावडर मसाले घालायचे, हळद, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला आणि चिली फ्लेक्स, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही जर टोमॅटो वापरणार नसत तर 1 चमचा आमचूर पावडर वापरू शकता। आता आपण ह्यामध्ये भेंडी घालूया। आणि हे सगळं पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। भेंडी मी सगळी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ घालूया। पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मीठ घातल्यावर मी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता ही भेंडी मी 2 मिनिटं चांगली परतून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बटाटा घालायचा आहे। भेंडी परतताना आपल्याला गॅसची फ्लेम हायवर ठेवायची आहे। गॅसची फ्लेम मी हायवर ठेवून भेंडी 2 मिनिटं चांगली परतून घेतली आणि तुम्ही पाहू शकता भेंडी अजिबात चिकट झालेली नाही। आता ह्यामध्ये आपल्याला बटाटा घालायचा आहे। पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर बटाटा आवडत नसेल तुम्ही नाही घातला तरी चालेल, पण जर घातला तर भाजी खरंच खूप छान होते। त्या पद्धतीने एकदा भाजी नक्की करून पहा। आता मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवायची आणि झाकण ठेवून भेंडी 2 ते 3 मिनिटं चांगली वाफवून घ्यायची। साधारण 3 ते 4 मिनिटं झालेली आहे, मी झाकण काढते। या 4 मिनिटांमध्ये मी 2 वेळा भाजी चांगली व्यवस्थित मिक्स करून घेतली होती आणि भाजी आपली शिजलेली आहे। परतून थोडी कोथिंबीर घालते आणि एका बाउलमध्ये काढून घेते। खूप छान झाली भाजी, तुम्ही नक्की करून पहा। आपली
भेंडी बटाटा भाजी तैयार करून झालेली आहे, खूप छान झाली। तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर। धन्यवाद।